सध्या आदिपुरुष या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटासाठी संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तर सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोलही केलं जात आहे. रामायणापासून प्रेरित या चित्रपटाच्या कथेत राघव, शेष, जानकी अशी पात्रांची नावं देण्यात आली आहेत. अभिनेता प्रभास, कृती सनॉन, सनी सिंग, सैफ अली खान आणि देवदत्त नागे या कलाकारांनी या चित्रपटात मुख्य पात्र साकारली आहेत. यातच या चित्रपटातील आणखी एका भूमिकेने लक्ष वेधून घेतलंय. आदिपुरुष या चित्रपटात अनेक मराठमोळे कलाकार पाहायला मिळतात. अभिनेता देवदत्त नागे बजरंगची भूमिका साकारतोय, तर अभिनेत्री सोनाली खरे ही कैकईच्या भूमिकेत झळकतीय. याशिवाय आणखी एक मराठमोळी अभिनेत्री या चित्रपटातून सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलीय. रामायणात आणखी एक महत्वाचं पात्र आहे. रामायणानुसार या चित्रपटात रावणाची बहीण शूर्पणखा देखील दाखवण्यात आली आहे. हे पात्र साकारलंय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने. सिनेमागृहात या चित्रपटात तेजस्विनीची एंट्री पाहून अनेकांना आनंद झालाय. शिवाय तिच्या कामाचंही कौतुक होत आहे. याच भूमिकेविषयी तेजस्विनीने सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. ती या पोस्टमध्ये लिहिते की जे आयुष्यात कधी केलं नाही ते चित्रपटात करून घेतलं, म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये. मला आदिपुरुष चित्रपटात शूर्पणखेची भूमिका साकारताना नक्की बघा. या पोस्टमध्ये तेजस्विनीने शूर्पणखेच्या भूमिकेतील पेहरावाचा फोटो पोस्ट केलाय. या चित्रपटातील तिचा लुकही लक्ष वेधून घेणार आहे. तेजस्विनीचे या चित्रपटात काही महत्वाचे सीन आहेत. या सीन्स मधून तेजस्विनीचं काम भाव खाऊन जात आहे. अनेक हिंदी भाषिक प्रेक्षकांचंही तेजस्विनीने लक्ष वेधून घेतलंय. सिनेमागृहात तेजस्विनीच्या भूमिकेची मोठ्या पडद्यावर एंट्री होताच अनेकांना सुखद धक्का मिळालाय. तेजस्विनीने आजवर विविध मराठी चित्रपट, मालिका, वेब सिरीज मध्ये काम केलंय. तिच्या अभिनय कौशल्याने तिने आतापर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. निर्मिती क्षेत्रातही तिने पाऊल ठेवलंय. तर मराठी वेब विश्वात ती वैविध्यपूर्ण काम करताना दिसतेय. समांतर, अनुराधा, रानबाजार या वेब सिरीज मधून तिने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. आदिपुरुष चित्रपटातील तिच्या या लक्षवेधी भूमिकेनंतर आता आगामी काळात ती आणखी बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकताना दिसेल का, हे पाहणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी, मुंबई.